विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमीया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक या परीक्षांसाठी खूपच कमी दिवस आपल्याकडे भेटलेले आहेत. तर मित्रांनो, त्यासाठी आपण एकदम फास्ट रिव्हिजन करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो आपल्याला नवीन अभ्यासक्रमानुसार IBPSच्या नवीन अभ्यासक्रमानुसार जो भिंगे नावाचा टॉपिक आहे त्याच्यावरती खूपच महत्त्वाचे एकूण बघू शकता 79 असे प्रश्न बघणार आहोत. अशाच प्रकारचे टॉपिक वाईज व्हिडिओज बघत राहण्यासाठी आपल्या YBD अकॅडमीया यूट्यूब चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि तांत्रिक आणि इतर सर्व विषयांच्या आरोग्य सेवकच्या नोट्ससाठी तुम्ही बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून 160 रुपयामध्ये सर्व विषयांच्या नोट्स खरेदी करू शकतात. या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचं आपण स्पष्टीकरण बघणार नाहीत, फक्त आपण एकदम फास्ट रिव्हिजन बघणार आहोत 79 प्रश्नांची. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्क्रीनवरती पहिला प्रश्न बघत आहात, डोळ्याचा कोणता भाग हा भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2. क्रमांक 2 म्हणजे बघू शकता आयरिस. आयरिस नावाचा भाग नियंत्रित करतो आत येणाऱ्या किरणांना. प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न बघू शकता, कोणत्या दृष्टीदोषामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4 बघू शकता ग्लुकोमा. ग्लुकोमा या दृष्टी दोषामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते, हा प्रश्न लक्षात घ्यायचा आहे. तर पुढचा प्रश्न बघू शकता, कोणत्याही वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर पडल्यावर ती वस्तू दृष्टीआड झाल्यानंतरही त्या वस्तूच्या प्रतिमेची जाणीव सुमारे 1.5 सेकंद दृष्टीपटलावर कायम राहते, किती सेकंद राहते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3. क्रमांक 3 म्हणजे 1 ते 16 सेकंद आपल्या डोळ्यासमोर ती राहते. प्रश्न क्रमांक 63 आहे, दूरदृष्टीता असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 बहिर्वक्र भिंग वापरायला हवे. नेक्स्ट प्रश्न, चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. क्रमांक 3 डायोप्टर मध्ये मोजली जाते चष्म्याची भिंगाची शक्ती, लक्षात घ्यायची आहे. IMP महत्वाचा असा प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, डोळ्याच्या कोणत्या आजाराने नेत्रभिंग अपारदर्शक बनते? योग्य उत्तर आहे क्रमांक 3. क्रमांक मोतीबिंदू हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्लुकोमिया हा आजार मानवी शरीराच्या 1.5 या अवयवाशी संबंधित आहे? योग्य उत्तर क्रमांक 4 डोळ्यांशी संबंधित आहे हा आजार. पुढचा प्रश्न आहे, वस्तू स्पष्ट दिसण्यासाठी वस्तूचे डोळ्यापासून लघुतम अंतर 1.5 सेमी असावे, किती सेमी असावे हे अंतर? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. क्रमांक 1 तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता 25 सेमी असावे. नेक्स्ट प्रश्न, एका उपचारात्मक भिंगाची शक्ती प्लस 2.5D असल्यास त्याचे नाभी अंतर किती? किती? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2.40 cm योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न, एका विद्यार्थ्याच्या डोळ्याचा नंबर 1.5 आहे त्याचा अर्थ त्याच्या डोळ्यात 1.5 प्रकारचा दोष आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. क्रमांक निकट दृष्टीचा हा दोष आहे. पुढचा प्रश्न, डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या करण्यासाठी वापरणाऱ्या औषधाला काय 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 म्हणतात? योग्य उत्तर क्रमांक 1 बघू शकता मायड्रीआयटिक्स असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, दूरदृष्टीता या दृष्टीदोषाबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. क्रमांक 1 म्हणजे ए व बी बरोबर आहे, म्हणजे बघू शकता दूरदृष्टीता दोषामुळे वस्तूच्या जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही हे बरोबर आहे. आणि बघू शकता नेत्रगोल कमी वक्र असल्यामुळे जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे पडते, हे दोन उदाहरणे योग्य असलेली तुम्हाला बघायला भेटतील. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, दृष्टीपटलास 1.5 या विकारामुळे अपारदर्शकता येते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. क्रमांक 1 म्हणजे मोती बिंदूमुळे अपारदर्शकता येते. पुढचा प्रश्न आहे, मानवी डोळ्यामधील दृष्टीपटलामध्ये 1.5 चेतापेशी असतात? योग्य उत्तर आहे क्रमांक 3. क्रमांक 3 म्हणजे बघू शकता ध्रुवीय द्विध्रुवीय पेशी असतात. नेक्स्ट प्रश्न,
खालीलपैकी कोणता नेत्रदोष नाही? योग्य उत्तर आहे क्रमांक 4, बघू शकता, अंबीदुखता, अंबीदुखता, अबिंदुखता ही या ठिकाणी नेत्रदोष नाही, हा लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? दृष्टी, बघू शकता, निकट दृष्टीचा दोष हा असलेल्या व्यक्तीस काय? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 4, दूरचे स्पष्ट दूरचे, या ठिकाणी निकट दृष्टीचा हा रोग आहे परंतु त्याला दूरचे दिसत नाही, हे विधान या ठिकाणी चुकीचे, दूरचे स्पष्ट दिसते हे चुकीचे आहे, लक्षात घ्यायचे आहे, त्याला दिसत नाही असे पाहिजे होते, दूरचे दिसते असे विचारलेले आहे. तर नेक्स्ट प्रश्न, डॅश डॅश या प्रकाश, डॅश डॅश प्रकाश जास्त असेल तर अंकुचन होते आणि कमी असेल तर रुंदावते. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2, पर्याय क्रमांक 2 म्हणजे डोळ्याची बाहुली, डोळ्याची बाहुली प्रकाश जास्त असेल तर अंकुचन होते आणि कमी असेल तर रुंदावते. नेक्स्ट प्रश्न, खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे? निकट दृष्टीचा हा दोष असलेल्या व्यक्तीस डॅश डॅश, तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4, 1 व 2 बरोबर, जवळचे स्पष्ट दिसते आणि दूरचे स्पष्ट दिसत नाही, हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, मानवाला खोली व अंतराचे ज्ञान डॅश डॅश मुळे होते. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2, बघू शकता, त्रिमितीक्षम दृष्टीमुळे हे अंतर होते, या ठिकाणी ज्ञात होते खोली, म्हणजे या ठिकाणी एखादी विहिरीची खोली आणि अंतराचे ज्ञान त्रिमितीक्षम दृष्टीमुळे होत असलेले तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो, आता आपण काही प्रश्न कव्हर केलेले आहेत, आपण पुन्हा नवीन पेज घेणार आहोत. ठीक आहे, हे पेज आपण घेऊया या ठिकाणी. काय प्रश्न आहे? प्रश्न बघू शकतो, नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता पर्याय क्रमांक, एक मिनिट, ठीक आहे, पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 म्हणजे काचबिंदू, काचबिंदू हा रोग होतो, नेत्रविकार होतो. नेक्स्ट प्रश्न, दृष्टी दोषामुळे बघू शकता निर्दोष डोळ्यात, बघू शकता निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होतात? योग्य उत्तर आहे क्रमांक 4, दृष्टीपटलावर तयार झालेल्या बघायला भेटतील. नेक्स्ट प्रश्न, लघुदृष्टी हा कशाचा आजार आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक 3, बघू शकता नेत्रभिंगाचा आजार आहे. नेक्स्ट प्रश्न, द्विबहिर्वक्र समतली बहिर्वक्र हे कशाचे प्रकार आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3, बघू शकता हे भिंगाचे प्रकार आहेत. नेक्स्ट प्रश्न, तुम्ही बघू शकता नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होते तेव्हा निर्माण होणारा दोष डॅश डॅश असतो? योग्य उत्तर आहे क्रमांक 2, बघू शकता मोतीबिंदू हा आजार असतो. नेक्स्ट प्रश्न, शरीरातील बाह्य इंद्रिय कोणते, यापैकी कोणते शरीरातील बाह्य इंद्रिय आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2, डोळे, डोळे हे या ठिकाणी शरीरातील बाह्य इंद्रिय आहे, फुफ्फुस आत असते, हृदय आत असते, मेंदू देखील आत असतो, डोळे हे बाहेर असतात. नेक्स्ट प्रश्न, दूरदर्शन पाहताना डॅश डॅश ते डॅश डॅश अंतर फूट, डॅश डॅश ते डॅश डॅश फूट असे अंतर असावे, किती अंतर असावे दूरदर्शन पाहताना? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2, तर क्रमांक 2, 6 ते 7 फुटाचे अंतर असावे. नेक्स्ट प्रश्न, नेत्रभिंग काढून टाकल्याने डॅश डॅश हा दोष दूर होतो? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3, मोतीबिंदू हा रोग दूर होतो, हा दोष दूर होतो. नेक्स्ट प्रश्न, डोळ्यातील बघू शकता द्रुकपटलची तुलना कॅमेऱ्यातील डॅश डॅशशी करता येईल, कशाची करता येईल तुलना? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2, फिल्म, डोळ्यातील फिल्माशी तुलना करता येईल. नेक्स्ट प्रश्न, दंतवैद्य डॅश डॅश प्रकारचा आरसा वापरतात, हा प्रश्न नेहमी रिपीट होतो. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1, अंतर्वक्र आरसा वापरतात दंतवैद्य. नेक्स्ट प्रश्न, डॅश डॅश रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होते. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3, मोतीबिंदूमुळे बघू शकता नेत्रपटल अपारदर्शक होते. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, नेत्रदान करते वेळी कोणता भाग दान करतात? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2, पारपटल हा भाग दान करतात नेत्रदानाच्या वेळी. नेक्स्ट प्रश्न, अंधारामध्ये आपल्या डोळ्यांना कशाच्या सहाय्याने दिसते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, दंडपेशी रोड्सच्या सहाय्याने दिसते. नेक्स्ट प्रश्न, मानवी डोळ्यात दृष्टीपटलाच्या ज्या
बिंदीतून दूरदृष्टीता बघू शकता, दृष्टीचेता बाहेर पडते. त्या बिंदूत संवेदी चेते नसतात, त्या बिंदूला डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. क्रमांक 3 योग्य उत्तर बघू शकता काय, तर अंधबिंदू असे म्हटले जाते त्या बिंदूला. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट पेज, वरील पेज घेणार आहोत. आपण उलटे चालवले आहेत, त्याच्यामुळे जे IMP प्रश्न आहे ते आधी घेतलेले आहेत, उलटे घेण्याचं एवढंच कारण आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, स्थाने आणि अर्शाचा प्रकार. ठीक आहे, हा प्रश्न अर्धा वरती गेलेला असणार. तर बघू शकता हा 35व्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर मी देत आहे, तुम्ही बघू शकता. आरशातून परावर्तनानंतर तयार होणारी प्रतिमा अभावी आणि अत्यंत क्षीण असेल तर वस्तूचे काय, तर खाली बघू शकता, तर वस्तूचे स्थान आणि आरशाचा प्रकार कोणता असतो. तर योग्य उत्तर क्रमांक 3 बघू शकता, अनंत आणि बहिर्वक्र आरसा असे असते. हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. आता पुढचा प्रश्न बघू शकता. ठीक आहे, दाढी करण्याचा एक आरसा अशा प्रकारे बनलेला आहे की जो आरशापासून 30 cm अंतरावर एक व्यक्ती आपली प्रतिमेची 1.33 पट विशालन झाल्याचे पाहिले. बघू शकता आरशाची वक्रता त्रिज्या किती असेल त्यावेळेस. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2 बघू शकता, 34.25 cm हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न, 3 cm उंचीची एक वस्तू 20 cm नाभीय अंतराच्या एका बहिर्वक्र भिंगासमोर 30 cm अंतरावर ठेवली आहे, तर प्रतिमेची उंची डॅश डॅश असेल, किती असेल उंची. तर योग्य उत्तर क्रमांक 2 बघू शकता, 6 cm एवढी उंची असेल. नेक्स्ट प्रश्न, जेव्हा एखादी वस्तू एका विशिष्ट अंतरावर अशा प्रकारे ठेवली जाते की ज्या वस्तूवरील प्रकाश किरण मुख्य अक्षाशी समांतर असतात, तेव्हा अंतर्वक्र आरशाने तयार केलेल्या प्रतिमेचे स्थान डॅश डॅश असते, काय स्थान असते. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2 तर क्रमांक 2 बघू शकता, मुख्य नाभीवर हे स्थान असते. आता महत्वाचा पुढचा 39व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, बहिर्वक्र आरशाच्या संदर्भात आरशामागे तयार होणाऱ्या प्रतिमेचे बघू शकता प्रतिमेचे स्वरूप डॅश डॅश असते, कसे असते. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 क्रमांक 3 म्हणजे वास्तविक आणि उलटे असते. हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता पुढचा नेक्स्ट प्रश्न आहे, जवळच्या आणि दूरच्या वस्तू पाहण्याकरिता मानवी डोळ्यांचे क्षमतेचे वैशिष्ट्य काय आहे. काय आहे क्षमतेचे वैशिष्ट्य. योग्य उत्तर क्रमांक 2 सामंजस्य हे आहे. नेक्स्ट प्रश्न, मानवी डोळ्यासाठी स्पष्ट दृष्टीचे अंतर किमान अंतर डॅश डॅश आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1 म्हणजे 25 सेमी पर्यंत या ठिकाणी आपला मानवी डोळ्यांनी स्पष्ट बघू शकतात. नेक्स्ट प्रश्न, बहिर्वक्र आरसा कोठे वापरला जातो बहिर्वक्र. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 म्हणजे वाहनांमध्ये पाठीमागे जो आरसा असतो त्याच्यामध्ये या ठिकाणी बहिर्वक्र आरसा वापरला जातो, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघू शकता, साधारणता रंग अंधत्व म्हणजे काय. साधारणता रंग अंधत्व म्हणजे काय. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1 म्हणजे अनुवांशिक स्वरूप, हे लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणते सत्य आहे. तुम्ही जे 4 उदाहरणे दिलेली आहेत खाली हे 4 ही उदाहरणे वाचून घ्यायचे, यापैकी कोणते विधान सत्य आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक 1 बघू शकता, डोळ्यातील पडद्यावर तयार होणारी प्रतिमा उलट असते. डोळ्याच्या डोळ्यातील पडद्यावर तयार होणारी प्रतिमा उलटी असते, हे योग्य उदाहरण आहे. बाकीचे हे चुकीचे आहे, हे चुकीचे आहे, हे देखील चुकीचे आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघू शकता, जेव्हा एखादी व्यक्ती केवळ जवळील वस्तू पाहू शकते तेव्हा त्या स्थितीला डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात त्या स्थितीला. योग्य उत्तर आहे क्रमांक 3 बघू शकता, निकट दृष्टीदोष असे म्हटले जाते त्या दोषाला, लक्षात घ्यायचे आहे. आता नेक्स्ट पेज आपण घेणार आहोत. ठीक आहे, अशा प्रकारे IPPS मोठाले प्रश्न तुम्हाला विचारील. तर 27व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, आयर्लंड मधील संविधान दूरदर्शीमध्ये नाभीय अंतर 3.0 cm असलेला अंतर्वक्र आरसा वापरला आहे, तर
4.0 m च्या अंतरावर 80 cm उंचीची एक प्रतिमा तयार होत असेल, तर त्या उंचीची तर त्या वस्तूची उंची, वस्तूचे अंतर आणि विशालन किती असेल? किती असेल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक, ठीक आहे, पर्याय क्रमांक 3, वस्तूचा अनुक्रमे 2.4 आणि कॉमा वस्तूचा 12 m आणि एकास 2, असे हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, जर प्रतिमेचे विशालन एक -1.5 आहे आणि गोलीय आरशापासून वस्तूचे अंतर 30 cm आहे, तर प्रतिमा डॅश डॅश वर तयार होते, कशावर तयार होते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3, पर्याय क्रमांक 3, आरशाच्या मागे 45 cm तयार होते, सेंटीमीटर. नेक्स्ट प्रश्न, 6 cm व्यास असलेल्या बर्फाचा गोळा गोळा अंतर्वक्र आरशासमोर 30 cm अंतरावर ठेवला आहे आणि त्याची मुख्य नाभी वस्तूच्या अंतराच्या दुप्पट आहे, नव्या कार्टेशियन चिन्ह संकेतांचे अनुसरण करत प्रतिमेचा व्यास शोधा, काय होईल प्रतिमेचा व्यास? योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2, तर क्रमांक 2 म्हणजे 12 cm हा व्यास असेल. नेक्स्ट प्रश्न, समजा बिंदू स्रोत एका यंत्रणेवर आपाती आहे आणि तो यंत्रणेच्या बघू शकता मुख्य मुख्य अक्षावर संदर्भात मुख्य अक्षावर संदर्भात प्रकाशाशी समांतर शलाका तयार करते, तो यंत्रणा डॅश डॅश आहे, कशाची यंत्रणा आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक 2, बघू शकता एकतर अंतर्वक्र आरसा किंवा बहिर्वक्र आरसा, हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, नेक्स्ट प्रश्न, जेव्हा एखादी वस्तू आरशाच्या केंद्रावर ठेवली जाते तेव्हा एका अंतर्वक्र आरशाने निर्माण केलेली प्रतिमा कशी असते, कशी असेल ही प्रतिमा? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3, क्रमांक 3 म्हणजे वास्तव व उलटी असेल, हा इंग्लिश प्रश्न आहे, कारण आपण इंग्लिश नाही मराठीमधून पेपर सर्वजण देणार आहोत, ज्यांनी या ठिकाणी सेमीचे विद्यार्थी आहेत ते इंग्लिश मधून देतील. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, गोलीय आरशाचा ध्रुव आणि नाभी द्रव्याने बघू शकता नाभी दरम्यानचे अंतर किती असते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3, क्रमांक 3 म्हणजे R2 एवढे अंतर असते. नेक्स्ट प्रश्न, 0.5 नाभीय अंतर असलेल्या 0.5 नाभीय अंतर असलेल्या एका अंतर्वक्र आरशासाठी जर दूरचे अंतर 0.6 m असेल, तर तयार होणारे विशालन किती असेल, किती असेल हे विशालन? योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3, पर्याय क्रमांक 3 कसे असेल? तर ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 चौथीचा पर्याय क्रमांक 3 बघू शकता -0.5 हे याचं योग्य उत्तर असेल. तिसरा देखील इंग्लिश मध्ये आहे. चौथा प्रश्न तुम्ही बघू शकता, एक वस्तू अंतर्वक्र भिंगाच्या मुख्य नाभीवर ठेवली आहे, त्यानुसार खालीलपैकी कोणता पर्याय प्रतिमेचे वैशिष्ट्य स्पष्ट करतो? योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3, क्रमांक 3 म्हणजे आभासी व अतिक्षीण स्पष्ट करतो. नेक्स्ट प्रश्न, 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, तुम्ही सर्व वाचायचे आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक 2, क्रमांक 2 हे विधान सत्य आहे, क्रमांक बघू शकता ए आणि बी विधान सत्य आहे. बघू शकता एका भिंगासाठी वस्तूचे स्थान पहिले हे मुख्य नाभी असते ज्याची प्रतिमा अनुस्थितीत असते, आणि दुसरे आहे बघू शकता एका भिंगासाठी पहिली मुख्य नाभी ज्या वस्तूंचे स्थान बनवते ज्याची प्रतिमा दुप्पट नाभी अंतरावर बनते, हे योग्य आहे, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणती त्या रेषा गोलीय आरशाला लंब म्हणून कार्य करते किंवा करतात? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 4, क्रमांक 4 म्हणजे 1 आणि 2 म्हणजे बघू शकता ध्रुव आणि वक्रता केंद्राला जोडणारी रेषा, आणि दुसरा आहे वक्रता केंद्र आणि आपतन बिंदूला जोडणारी रेषा. नेक्स्ट प्रश्न, अपसारी भिंगाचे नाभी अंतर 50 cm असल्यास भिंगाची शक्ती डॅश डॅश असते? योग्य उत्तर आहे क्रमांक 1 बघू शकता मायनस मायनस टू
-2D हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघू शकता. गोलीय आरशाने केलेले विशालन -0.5 असेल तर आरशाने बनवलेली प्रतिमा कशी असेल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4, बघू शकता, वास्तव, उलटी आणि क्षीण असेल. नेक्स्ट प्रश्न, एका गोलीय आरशाच्या मुख्य अक्ष वक्रता, केंद्र आणि ध्रुवातून जाणाऱ्या काल्पनिक रेषाला डॅश डॅश म्हणतात. IMP करायचं आहे या प्रश्नाला. योग्य उत्तर आहे क्रमांक 4, मुख्य कक्ष असे म्हटले जाते. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न, गोलीय आरशाची वक्रता त्रिज्या 40 cm आहे, याचे नाभी अंतर डॅश डॅश cm आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक 4, बघू शकता, 20 cm आहे. नेक्स्ट प्रश्न, बहिर्वक्र भिंग वस्तूच्या आकाराच्या दुप्पट वास्तव आणि उलट प्रतिमा बनवतो, त्यानुसार भिंगाने बनवलेले विशालन किती असेल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2, -2 हे एवढे असेल. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न, वस्तू ध्रुवावर अंतर्वक्र आरशाच्या नाभीकडे हलवल्यामुळे संगत प्रतिमा डॅश डॅश वरून सरकते आणि डॅश डॅश प्रतिमा असते. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3, क्रमांक 3 म्हणजे बघू शकता, ध्रुव ते अनंत आभासी आणि सरळ असते, हे देखील लक्षात घ्यायचे आहे. नेक्स्ट प्रश्न, एका गोलीय आरशासाठी वक्रता त्रिज्या आर आणि नाभी अंतर एफ यांच्यातील अचूक संबंध काय होईल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक, ठीक आहे, हा प्रश्न याचं पर्याय या ठिकाणी गाळलेला आहे, पर्याय आलेले नाहीत, ठीक आहे, आलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4, क्रमांक 4 काय बघू शकता, R2 बरोबर F हे योग्य उत्तर आहे, हे चौकटीतलं चौथ्या क्रमांकाचं. ठीक आहे, 14वा प्रश्न आहे, गोलीय आरशाच्या वक्रता भूक्षक केंद्राच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4, क्रमांक 1 याचं योग्य आहे. भूक्षता 1, 2 आणि 3 हे विधाने पहिले बरोबर आहे, दुसरे बरोबर आहे, तिसरे देखील बरोबर आहे, म्हणजे सर्व हे विधाने बरोबर आहेत, वाचून घ्यायची आहेत. नेक्स्ट प्रश्न, अंतर्वक्र आरशाने बनलेल्या विशालनाचे चिन्ह डॅश डॅश असते, कसे असते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4, बघू शकता, प्रतिमा आभासी असते तेव्हा धन आणि प्रतिमा वास्तव असते तेव्हा ऋण, हे चौथ्या क्रमांकाचं योग्य उदाहरण असलेले बघायला भेटेल. प्रश्न क्रमांक बघू शकता, हा प्रश्न आहे, जादुई आरशासमोर उभ्या असलेल्या त्याचे डोके परिवर्तित झालेले, शरीर त्याचे आकाराचे आणि पाय लहान आकाराचे, शरीर त्याचं आकाराचे आणि पाय आकाराचे लहान दिसले तर जादुई आरशातील वरील भागात मधल्या भागात तसेच तळाशी त्याच क्रमाने वापरलेल्या आरशांची व्यवस्था कशी असेल? योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1, अंतर्वक्र असेल, सपाट असेल आणि बहिर्वक्र असेल. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघू शकता, नाभी अंतर एफ असलेला आरसा ध्रुवापासून व्ही अंतरावर एक वास्तविक प्रतिमा तयार करतो. जेव्हा एखादी वस्तू ध्रुवापासून यू अंतरावर ठेवली जाते येथे दिलेल्या प्रकाशाचे नाभी अंतर डॅश डॅश आहे, कसे आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 4, हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न, जेव्हा एखादा किरण बहिर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असतो तेव्हा अपवर्तित किरण डॅश डॅशतून जातात, कशातून जातात? योग्य उत्तर क्रमांक 1, मुख्य नाभीतून जातात. नेक्स्ट प्रश्न, गोलीय आरशाच्या वक्र पृष्ठभागापासून सारख्याच अंतरावर असलेल्या मुख्य अक्षावरील बिंदू डॅश डॅश असतो. योग्य उत्तर क्रमांक 2, मुख्य नाभी बिंदू असतो. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी गोलीय आरशाद्वारे प्रकाशाच्या परावर्तनाच्या संदर्भात योग्य विधान ओळखा. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता काय आहे, तर ठीक आहे, क्रमांक 3 योग्य आहे, तुम्ही बघू शकता, सॉरी, ठीक आहे, क्रमांक 3 हे याचं योग्य आहे.
बहिर्वक्र आरशांनी तयार केलेल्या प्रतिमा वस्तूच्या स्थानानुसार कमी समान आकाराचे किंवा मोठे असते, हे याचं योग्य उत्तर आहे. आता आपण या ठिकाणी नेक्स्ट पुढचं या ठिकाणी हे साईडचे प्रश्न बघूया. बघू शकता प्रश्न काय आहे, तुम्ही बघू शकता 21व्या क्रमांकाचे. ठीक आहे, एकवीसव्या क्रमांकाचा प्रश्न आहे. 25 cm नाभीय अंतर असलेल्या एका आंतरवक्र भिंगापासून 25 cm अंतरावर 3.0 cm आकाराची वस्तू ठेवली जाते, तयार होणाऱ्या प्रतिमेचा आकार किती असेल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3. तर हे क्रमांक 3 आहे. तर 1.0 cm हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. 3D म्हणजे 10D शक्ती असलेल्या आंतरवक्र भिंगाचे नाभी अंतर किती असेल? योग्य उत्तर क्रमांक 3 बघू शकता, -0.1 m एवढे असेल. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न. एका आंतरवक्र आरशातून परावर्तनाच्या संदर्भात जर वस्तूचे अंतर 5 cm असेल आणि प्रतिमेचे अंतर 2 cm असेल, तर आरशाद्वारे निर्माण होणारे विशालन किती असेल? किती असेल? योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता काय आहे. ठीक आहे, क्रमांक 4. क्रमांक 4 म्हणजे बघू शकता -2.5 असेल. नेक्स्ट प्रश्न. नाभी अंतर 2 cm असलेला एका बहिर्वक्र आरशाची वक्रता त्रिज्या किती असेल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. 4.0 cm एवढी असेल. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. अंतर्वक्र आरशाची वक्रता केंद्र डॅश डॅश असते. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3. क्रमांक 3 आहे. तर आरशासमोर केंद्र आरशासमोर असते, हे योग्य उत्तर तुम्हाला बघायला भेटेल. आता या ठिकाणी जो शेवटचा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. बघू शकता. भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जाणारा निर्गत किरण डॅश डॅश असेल, कसा असेल? वाकलेला, परावर्तित, विचलित आणि अविचलित, असे तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले आहे. मित्रांनो, नोट्स खरेदी करण्यासाठी 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून 160 रुपयांमध्ये नोट्स खरेदी करू शकता. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, तांत्रिक प्रश्न, गणित बुद्धिमत्ता, सर्व विषयांच्या नोट. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि जो आपला आरोग्य सेवकचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करून घ्या. त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.